लड़क्या बहिणींच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी 9861717171 या क्रमांकावर संपर्क साधा. उपमुख्यमंत्री कार्यालयात हेल्पलाईन डेस्क. लोकलसाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याची प्रवासी संघटनांची मागणी. प्रवाशांचे हाल होत असल्यानं उपाय काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन. मुंबईत आजपासून पावसाचं पुनरागमन होणार. शनिवारपासून जोर वाढण्याचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज. पुढील 3 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता. राहुल गांधींच्या उपस्थितीत सांगलीत मवियाचा महामेळावा. 5 सप्टेंबर रोजी मविया फुंकणार विधानसभेचं रणशिंग. झेड प्लस सुरक्षा देण्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्ला बोल. विधानसभेची रणनीती जाणून घेण्यासाठी सुरक्षा दिली असल्याचा मिश्किल टोला. निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातच भाजपला 60 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याची माहिती. रोहित पवारांची भाजपवर टीका. सांगलीत पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात जुंपली. विशाल पाटील हे मवियासाठी घातक. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांचा थेट आरोप. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. मुंबईत प्रँक्ससाठी रील बनवणाऱ्याला मनसेचा चोप. ये जा करणाऱ्या मुलींचे व्हिडिओ काढताना पकडलं. मनसे स्टाईलनं तरुणाला दिली समज. पालघरच्या साईनाथ पारधीला अम्मानमधल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक. कझाकिस्तानचा कुस्तीपटू येरासी मुसांचा पराभव. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोलंड नंतर युक्रेन दौऱ्याला सुरुवात. युक्रेनमध्ये मोदींचं जंगी स्वागत. रशिया युक्रेन युद्धानंतर प्रथमच पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर.